हातचलाकी करून डिलिव्हरी बॉयची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाड. 5 आरोपी अटकेत. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. 5,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत अभिजित नितीन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कराड शहरात 5 ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागून स्वीकारताना अर्धे सुट्टे पैसे देऊन कुरिअर डिलिव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून ॲमेझॉन पार्सलमधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाकीने काढून घेऊन त्या ठिकाणी रिन तसेच व्हील साबण पार्ले बिस्किटचे रिकामे बॉक्स ठेवून एकूण 1,69,967 रुपयांची फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी पार्सल मागण्याकरता बोगस सिम कार्डचा तसेच बोगस पत्ते यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. यामध्ये सदर गुन्हा करण्यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे लक्षात आले. या तपासात विविध कौशल्यांचा वापर करून कराड पोलिसांनी संशयित 5 आरोपी अटक केले. या आरोपींनी गुन्ह्याची कबूल देऊन गुगलवरून आधार कार्ड डाउनलोड करून बोगस आधार कार्ड बनवल्याचे सांगितले. त्यानंतर त्या आधार कार्डाचा वापर करून बोगस सिम कार्डची खरेदी करून त्या सिम कार्डचा वापर करत ॲमेझॉन फ्लिपकार्ट रेडमी विवो स्टोअरवर खाते खोलून त्या खात्यावरून ऑनलाईन ऑर्डर मागवत होते. असा ऑर्डर केलेला मोबाईल मेसेज आल्यानंतर संबंधित डिलिव्हरी बॉयला सुट्टे पैसे मोजण्यास देऊन हातचलाकी करून मूळ पार्सलमधील मोबाईल काढून घेऊन त्या जागी साबणाचे बॉक्स टाकण्यात येत होते. सदर साबणाचे बॉक्स टाकत असताना मोबाईल पार्सलचे वजन व बदलून टाकलेल्या सामानाचे वजन तंतोतंत जुळवले जात होते. या गुन्ह्यात 5 आरोपी यांना बदलापूर कल्याण येथून अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 2 मोटार कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड व फसवणुकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असे एकूण 5,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी महाराष्ट्रात पुणे, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई, नंदुरबार, अलिबाग, रायगड जिल्ह्यात तसेच इतर राज्यात इंदूर, मध्य प्रदेश, भोपाळ, इंदूर, केरळ, गोवा या ठिकाणी असे प्रकार केल्याची कबुली दिली आहे. या टोळीतील काही सदस्य उच्च शिक्षित असून तांत्रिक ज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने पुढील गुन्हा करण्याअगोदरच कराड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. सदरची कामगिरी पोलीस उपअधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रणजित पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक B.R. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, हवलदार जयसिंग राजगे, नितीन एळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंके, मारुती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंद जाधव, संग्राम पाटील, सुचित दाबाडे यांनी केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.